शिर्डी लोकसभा मतदार संघात बाळासाहेब थोरात यांनी आघाडीच्या प्रचाराचा शुभारंभ केला. यावेळी त्यांनी राधाकृष्ण विखे पाटील हे विरोधी पक्ष नेते नाही तर पक्ष विरोधी नेते आहेत असे टोला त्यांनी लगावला आहे. संगमनेर तालुक्यातील निझर्णेश्वर मध्ये आयोजित विजय निर्धार सभेमध्ये ते बोलत होते. ज्यांच्यावर पक्षाने जबाबदारी दिली तेच चुकीचे वागत आहेत असं म्हणत थोरातांनी विखेंना घरचा आहेर दिला आहे. विधानसभेत भाषण झालं का विरोधी पक्ष नेते मुख्यमंत्र्यांच्या दालनात असायचे असा दावाही थोरातांनी केला आहे. शिर्डी विधानसभेतील जनताही काँग्रेसच्या पाठीशी उभी राहील. विरोधी पक्ष नेते आज या व्यासपीठावर पाहिजे होते. ते काँग्रेसला ताकद देण्याऐवजी ताकद दाखवायचं आवाहन देत आहेत अशा शब्दात बाळासाहेब थोरात यांनी विखे पाटील यांच्यावर घणाघाती टीका केली आहे. विखे आणि थोरात यांच्यातील वाद नवीन नाही. सुजय विखेंचा निर्णय वैयक्तिक नाही. काँग्रेसने एखाद्या कुटुंबाला किती दिलं हा विचार केला तर सर्वात जास्त विखे कुटुंबाला दिलं आहे असंही थोरात म्हणाले. सगळ्याच पक्षांमध्ये मतभेद आणि मतमतांतर असतात. मात्र यावेळेची निवडणूक ही विचारधारेची असून आपापसातील मतभेद विसरले गेले पाहिजे आणि सरकार घालविण्याचा मुख्य उद्देश डोळ्यासमोर ठेवून काँग्रेस पक्षातील सर्वांनी एकत्र काम केलं पाहिजे असं देखील थोरात यांनी सांगितलं आहे. आता भाजपच्या युद्धात अशी की काल ज्यावेळेस पंतप्रधान आले त्यावेळेस विरोधी पक्ष नेते भाजपमध्ये जाण्याची चर्चा जोरात चालू होती. पण मी एकटा म्हणतो टीव्हीवर ऐकलं असेल तर ते भाजपमध्ये जाणार नाही हे म्हणणारा मी एकटा त्यांच्या एक लक्षात आलं विदर्भामध्ये काँग्रेसची लाट आलेली आहे. नगर दक्षिणमध्ये सुद्धा काँग्रेस राष्ट्रवादीची लाट आहे. आता संग्राम मुख्यमंत्री लाट आहे. आपण तिथं आपलं सीट पडतोय अशी नक्की झालंय. आता तिथं आणखी भाजपमध्ये जाऊन करायचं काय? तरी एक पाय कवरा इकडून एक पाय तिकडून असा कार्यक्रम चालू. मला हे सांगा की या सगळ्या कुटुंबाला विखे कुटुंबाला काँग्रेसनं काय दिलं नाही सांगावं. तुम्ही आता तुम्ही सुद्धा आमची वाटे केली बरं का? 35 वर्षाची खासदारकी आहे. काय म्हणजे 35 वर्ष खासदारकी मिळाली. मोठा वाटा काँग्रेसचा त्याच्यामध्ये. त्याच्या पाहण्याला होतं 35 वर्ष दक्षिणेला तर थोडा भात सुटून दिला मी 35 वर्ष त्याच्या. मला कुठं बस स्टँडला कुठं असे पाठी दिसले खासदार निधीमधून हे बस स्टँड पाहताय 5 लाखाचा असं काही कुठं दिसलं नाही. मला माहिती